वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण दाखवणाऱ्या एकमेव दैनिक पंढरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासकीय योजनेमध्ये संपूर्ण पंढरपूर सहभागी आहे हा संदेश देण्यासाठी पंढरपूर सायकल क्लब आणि पंढरी संचारच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील प्रमुख डॉक्टर्स, विधिज्ञ, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, समाजसेवक अशा अनेक घटकांनी समाजाचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे उत्तम नियोजन झाले. सगळ्यांच्यासाठी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप चांगली गोष्ट आपण अरेंज केली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या शारीरिक क्षमताही वाढवता येतील आणि मुख्य म्हणजे श्वसनाची ताकद वाढवता येईल. सायकलिंग करण्यामुळे वजनही चांगलं कमी होईल आणि एक प्रकारचा उत्साह आयुष्यात निर्माण होईल. पंढरपूर सायकल ग्रुपच्या वतीने आपण पंढरपूरमध्ये सायकल रॅली काढलेली आहे. मी सुहास शिर्के, पंढरपूर. पंढरपूर सायकलर्स क्लबने आयोजित केलेली आजची जी रॅली आहे ती एकदम छान प्रतिसादासह पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू करून कुर्टी येथून पूर्ण नगर प्रदक्षिणा करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातच या रॅलीची सांगता येईल. सर्व सभासद एक दिलाने काम करून छान रॅली आयोजन केली याबद्दल सर्वांचे आभार. त्या ठिकाणी रायवार पोचलो. आता रायवारच्या 11 तारखेला माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या सायकल फेरीचं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करत आहोत. कोविड सिच्युएशनमध्ये सायकलिंग सारखा दुसरा व्यायाम नाही. असोसिएशन यांच्या मार्फत जो आज माझे कुटुंब माझी जबाबदारी हा या संदर्भामध्ये आज एक उपक्रम राबवलेला आहे अतिशय स्तुत्य असून त्या संदर्भामध्ये सायकलर्सच्या माध्यमातून सायकल चालवा आणि आरोग्य घडवा हा पण संदेश द्यायचा आणि आपल्याला कोरोनापासून मुक्ती मिळावी त्यापासून. या दोघांनी भरवली स्पर्धा म्हणता येणार नाही अजिबात. कारण सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, सर्वात महत्त्वाचा संदेश देणारी आजची ही यात्रा सर्वांनी एन्जॉय करा आणि मस्तपैकी रोजचे रोज अगदी नेहमी जीवनात सुद्धा सायकल. ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे. ये रास्ता है कह रहा अब मुझसे, मिलने को है कोई कहीं अब तुझसे. धन्यवाद. 5-6 महिने काय फरक वाज जाणवतो सायकलिंग मुळे? सायकलिंग
म्हणजे आरोग्यासाठी चांगलंच आहे आणि आज मी जवळजवळ 4 ते 5 महिने झाले सायकलिंग करतो, त्यामुळं सायकलिंगमुळे माझं वेट पण कमी झाले आणि सायकलिंगमुळं आरोग्यविषयक बऱ्याचशा समस्या आता कमी होणार आहे, त्यामुळे सायकलिंग करणं आवश्यक आहे. सरांनी बऱ्यापैकी कस्टमाइज सायकल केलेली आहे. सर आपलं नाव? निरोगी राहा. सायकल चालवण्याचा उपक्रम आम्ही जवळजवळ गेले 6 महिने करतो आहोत. मस्त एनर्जी जी आहे, एनर्जी लेवल चांगली आहे, इफिशियन्सी चांगली वाढते आणि मेन म्हणजे काय की सायकलिंग चालवणं दिवसभर फ्रेश राहतो, त्यामुळे सायकल हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. धन्यवाद. तांत्रिक कारणामुळे कॅन्सल झाली, पण आपण थोडं डोक्यात दर घेऊन ठरवलं होतं की आपण पुढच्या रविवारी ही रॅली अजून एकदा घ्यायची आहे. तरी सर्व सभासदांनी नाराज न होता अगदी उत्साहाने हा इव्हेंट पार पाडला, त्याबद्दल मी सर्व पंढरपूर सायकलर्स क्लबच्या सभासदांचा आभारी आहे.